सेवा सदन अनाथ आश्रम हिंगोली यांची सह्याद्री देवराई टोकाईगड कुरुंदा या ठिकाणी सहल आली आहे। कुरुंदा आणि परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी अतिशय उत्साहामध्ये अनाथांची आई मीराताई कदम आणि त्यांचे पतिराज धनराज कदम यांचे स्वागत केलेत आणि अनाथ मुलांसाठी त्यांच्या संगोपनासाठी हातभार लावलाय। हिंगोली जिल्ह्यातील मीराताई धनराज कदम या 45 अनाथ मुलांचे संगोपन अविरत सोखर्चाने चालवत असताना समाजातील प्रतिष्ठित मंडळी हातभार लावत असतात। मीराताई पायाने दिव्यांग असून देखील त्यांनी 45 अनाथ मुलांना सांभाळण्याची मानसिकता केली आहे। त्या जिल्हा परिषद शिक्षिका असून आपला पगार अनाथ मुलांच्या संगोपनासाठी खर्च करतात। मीराताई कदम आणि धनराज कदम यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी कुरुंदा नगरीचे सरपंच राजेश पाटील हिंगोली, शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी भोसले, केंद्र प्रमुख आर के जाधव, निवृत्ती मुख्याध्यापक बाबूराव खराटे, सतीश बागल, डॉक्टर काळपांडे, मालाबाई इंगळे, डॉक्टर बारे, डॉक्टर प्रभाकर दळवी, सुरेश इंगोले, गणेश वटमे, मंगेश दळवी, चिमनाजी दळवी, गजानन चौधरी, भगवान देशमुख, मनमत सिद्धेवार, विजय ढाडाळे, ऋषी काळपांडे आणि वैभव जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील युवक मंडळी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंकज नांदापूरकर, MCN News, वसमत, हिंगोली।